वैशाख पौर्णिमा, वैशाख पौर्णिमेचं पूजन। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सत्य, प्रेम आणि आनंद या पवित्र त्रिस सूत्रीशी एकरूप झालेले महासिद्ध पुरुष म्हणजे सद्गुरु तत्व हे विशाल मानवतेच्या दृष्टिकोनातून एकत्र येतात आणि त्यावेळे ते सद्वृत्तीच्या उत्थापनाची योजना आखतात। या दिवशी सद्गुरु आपल्या लाभेवण प्रीतीची जास्तीच उदाहरण करतात आणि हे सर्व सजीव निर्जीव सृष्टीसाठी काय उत्तम आहे हे द्यायचे ठरवतात। या दिवशी आपण सद्गुरूंकडून जास्तीत जास्त स्पंदनं मिळवू शकतो। वैशाख पौर्णिमेला तीन महत्त्वाची प्रमाणं आहेत। वैशाख पौर्णिमा ही प्रबुद्ध पौर्णिमा आहे। वैशाख पौर्णिमेचा दिवस पुष्टीपती विनायकाचा जन्मदिवस मानला जातो। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान वेदव्यास सर्व पृथ्वीची एक प्रदक्षिणा 24 तासात पूर्ण करतात असं मानलं जातं। कारण भगवान वेदव्यास त्या दिवशी सूर्याच्याच रथात बसून असतात। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपण उपासना करतो। वैशाख पौर्णिमेची उपासना, प्रथम चौरंग किंवा पाट घेऊन त्यावर शाल किंवा तलम वस्त्र घालावे। नंतर त्यावर आपल्या सद्गुरूंचा व हनुमंताचा फोटो ठेवायचा। सद्गुरूंच्या फोटो प्रतिमेस सुगंधित किंवा प्राप्त फुलांचा हार घालावा तर श्री हनुमंताच्या फोटो प्रतिमेस रुईच्या पानांचा हार घालावा। दीप अगरबत्ती लावून हात जोडावे व सद्गुरूंचे तसेच श्री हनुमंताचे ध्यान करावे। त्यानंतर अनिरुद्ध कवच, हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र, साईनाथांची नववचने, अनिरुद्धांची नववचने, आदिमाता शुभंकरा स्तवन, अश्वनाशिनी स्तवन यापैकी कुठचेही एक स्तोत्र कमीत कमी 11 वेळा म्हणावे। त्यानंतर आंब्याचे पन्हे, कच्चा आंबा व भिजवलेली चण्याची डाळ वाटून त्याचा प्रसाद स्वरूपात ग्रहण कराव्या। लोटांगण घालावे। हे दोन्ही पदार्थ मानवाला पिटणाऱ्या षड्रिपुंच गुणांपासून मुक्त आहेत, म्हणून त्या दिवशी तरी आपल्याला त्रासणारे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ या षड्रिपुंपासून दूर राहण्यासाठी ही साधी व सोपी उपासना आपण घरी बसून दिवसभरात कधीही करू शकतो। जो कोणी वैशाख पौर्णिमेला प्रेमाने हे उपासना करील त्याच्या घरी या दिवशी आपला सद्गुरु हनुमंताबरोबर येऊन जातोच अशी ग्वाही त्रिविक्रमाने दिलेली आहे।